नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो प्रमेय बघणार आहोत तो आहे तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म। हा जो प्रमेय आहे किंवा गुणधर्म आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा प्रमेय कोणासाठी आहे, तर तीन समांतर रेषा, या प्रमेयामध्ये काय आहेत, एकूण तीन समांतर रेषा आहेत आणि दोन छेदिका आहेत। तर तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरकोनांचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरकोनांच्या गुणोत्तरा एवढेच असते। बघा, तीन समांतर रेषा आहेत आणि दोन छेदिका आहेत। समजा इथे पहिली छेदिका त्या तीन रेषांना ए बी सी बिंदू मध्ये छेदते आहे, तर इथं कुठलं गुणोत्तर तयार होईल, ए बी छेद बी सी। तर ते गुणोत्तर कुणा इतकं असतं, पी क्यू छेद क्यू आर। ओके, म्हणजे तीन समांतर रेषा त्यांनी एका छेदिकेवर केलेलं गुणोत्तर म्हणजे ए बी छेद बी सी हे कुणा इतकं असतं, पी क्यू छेद क्यू आर। आता पक्ष, पक्ष मध्ये काय लिहायचं, आपल्याकडे काय आहे, तर आपल्याकडे काय आहे, तीन समांतर रेषा आहे। बघा पक्ष कसं लिहायचं, रेषा एल समांतर आहे कुणाला, रेषा एम आणि रेषा एल, तिन्ही पण एकमेकाला काय आहेत, समांतर आहेत। आता बघा, छेदिका टी एक रेषा एल एम एन यांना अनुक्रमे, बघा टी एक कुठल्या बिंदूत छेदते, ए बी ए, पहिल्या रेषेला ए, दुसऱ्याला बी, तिसऱ्याला सी, अनुक्रमे ए बी सी या बिंदूत छेदते। तसंच छेदिका टी दोन रेषा एल एम एन यांना अनुक्रमे, बघा टी टू कुठल्या कुठल्या बिंदूत छेदते, पी क्यू आर या बिंदूत छेदते। ओके, तर हा सगळा काय झाला, तुमचा पक्ष, ही माहिती तुमच्याकडे आहे। आता साध्य काय करायचं आहे, कुठलं गुणोत्तर, तर बघा ए बी छेद बी सी हे गुणोत्तर, म्हणजे ए बी छेद बी सी बरोबर इकडे काय दाखवायचं आहे, पी क्यू छेद क्यू आर, पी क्यू छेद क्यू आर। आता प्रमेय सिद्ध करण्यासाठी आपण एक रचना करायची, म्हणजे समजा इथून पी पासून मी रेख काय काढली, पी सी, तर रेख पी सी काढली। ओके, आणि आता आपण काय बघणार आहोत, सिद्धता, कशा प्रकारे सिद्ध करायचं ते आपण बघणार आहोत। आपण रेख पी सी कशी काढायची, की जी रेषा एम ला, बघा रेषा एम ला कुठल्या बिंदूत छेदते, डी मध्ये छेदते, रेषा एम ला डी मध्ये छेदते। ओके, आता आकृती परत मी इथे काढलेली आहे, कारण वरती परत आपल्याला तिकडे सतत जावं लागेल, त्यामुळे इथे बघा काय तयार होतं। तर इथे त्रिकोण मध्ये आपण ही पी सी जोडून घेतलाय, की तो डी मध्ये छेदतोय, इथे रेषा एम ला ही आपण रचना केलेली आहे। आता सिद्धता बघा काय करायचं, सिद्धतामध्ये त्रिकोण ए सी पी मध्ये, आता बघा रेषा एम एल एम एकमेकाला काय आहेत, समांतर आहेत, एल आणि एम एकमेकाला काय आहे, समांतर, म्हणजे ही रेषा याला समांतर आहे। याचा अर्थ काय, तर बी डी सुद्धा कुणाला समांतर असणार आहे, ए पी ला, कारण रेषा एम आणि एल समांतर आहेत, म्हणजे ए पी आणि बी डी पण काय असणार, समान। त्यामुळे ए सी पी मध्ये बघा काय करणार, आपण इथे लिहिणार असं रेष किंवा असल्या
रेख बीडी किंवा असं ना सॉरी रेषा बीडी समांतर बाजू येते. ओके, ही जी रेषा बीडी आहे ही बाजू एपी ला काय आहे, समांतर आहे. मग समांतर असेल तर कुठला प्रमेय वापरायचा, प्रमाणाचा मूलभूत प्रमेयावरून. तर तो प्रमेय काय सांगतो, तर बघा इथल्या शिरोबिंदूपासून सुरुवात करायची आणि कुठलं गुणोत्तर घ्यायचं, तर याच्यामध्ये घेताना आपण हवं तर असं घेऊया वरून घेऊया, दोन्ही चालू शकते, वरून घ्या ए बी छेद बी सी. बघा प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. ओके, तर ही बाजू याला काय आहे, समांतर आहे, त्यामुळे कुठलं गुणोत्तर घ्यायचं, ए बी छेद बी सी बरोबर इकडं कोण येणार आहे, पी डी छेद डी सी. पी डी छेद डी सी असं डायरेक्ट वापरलं तरी चालेल, याला क्रमांक एक द्या. आता बघा हा पहिला त्रिकोण झाला, कुठल्या त्रिकोणामध्ये वापरला आपण, परत एकदा बघा ए पी सी मध्ये हा जो बी डी आहे. ओके, हा बी डी हा पुढच्या ए पी ला काय आहे, समांतर आहे, आणि म्हणून प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरला, जे ए बी छेद बी सी बरोबर हा पी डी छेद डी सी. आता तसंच दुसऱ्या त्रिकोणामध्ये त्रिकोण बघा पी सी आर. ओके, त्रिकोण पी सी आर मध्ये, पी सी आर मध्ये बघा ही जी रेषा डी क्यू आहे, रेषा डी क्यू समांतर पुढची बाजू कोण, सी आर. मग इथं पण काय वापरायचं, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरून, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरायचा. कसा वापरायचा तो, आता तो इकडून वरून वापरायचा, म्हणजे कसा, पी क्यू छेद क्यू आर बरोबर पी डी छेद डी सी, पी डी छेद डी सी. आता एक व दोनच्या उजव्या बाजू बघा, पी डी छेद डी सी, पी डी छेद डी सी. मग उजव्या बाजू समान आहेत म्हणून डाव्या बाजू पण काय होणार, समान होणार. म्हणून काय म्हणायचं, म्हणून एक व दोन वरून, एक व दोन वरून काय लिहायचं, ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर. ओके, ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, वरती बघा साध्यमध्ये ते दाखवायचं, हे साध्य करायचं होतं. त्यामुळे दोनदा काय केलं आपण, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरला. म्हणजे बघा मी परत ह्या आकृतीत सांगतो, ह्या पहिल्या त्रिकोणामध्ये प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरायचा, दुसऱ्या वापरायचा. एक व दोन वरून काय, जे डाव्या बाजू उजव्या बाजू समान येतात म्हणून डाव्या बाजू सुद्धा समान, आणि मग हे आपल्याला साध्य होतं, जे आपल्याला सिद्ध करायचं. ओके, तर अशा प्रकारे हा काय आहे, तीन रेष समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण काय करूया, तर जो आपला सराव संच 1.2 आहे तो सुरू करूया.